नमस्कार दोस्तों, एम्प्लॉय खबर यूट्यूब चैनल के इस नए वीडियो में आप सभी दोस्तों का फिर से एक बार स्वागत है। दोस्तों, आज के वीडियो में यहां पर आपको जानकारी देने वाले हैं। जैसा कि आप सभी को पता ही होगा कि कल यहां पर 25 अगस्त 2019 को ईपीएस 95 पेंशन धारकों का राष्ट्रीय अधिवेशन सम्मेलन यहाँ पर जो है सम्पन्न हुआ है। तो इस सम्मेलन में यहाँ पर श्री हेमंत पाटिल जी MPS हिंगरौली जो कि महाराष्ट्र के है, शिवसेना की समिति से यहाँ पर जो है संबंध रखते हैं, तो इन्होंने भी यहाँ पर जो है इस अधिवेशन में भाग लिया था। और श्री हेमंत जी पाटिल जी जो महोदय जी ने यहाँ पर जो है सभी ईपीएस 95 पेंशन धारकों को विश्वास दिलाया है, और साथ ही शिवसेना के जो प्रमुख है उद्धव ठाकरे जी उनसे जो है यहाँ पर श्री मंडल अशोक रावत जी की मुलाकात कराने का भी वादा यहाँ पर किया है। तो यहाँ पर आगे जो है आप श्री हेमंत पाटिल जी MP सिंगरौली महाराष्ट्र के जो कि शिवसेना से संबंध रखते हैं उनकी जो है पूरी स्पीच यहाँ पर सुन पाएंगे। यह स्पीच जो है मराठी लैंग्वेज में है और यहाँ पर लास्ट में इन्होंने जो है हिंदी लैंग्वेज में भी यहाँ पर जो है इस पूरी स्पीच का सार यहाँ पर बताया है। तो ये जो है पूरी स्पीच आप यहाँ पर सुनिएगा, समझिएगा। मैं मिलता हूँ आपको नेक्स्ट वीडियो में किसी ऐसी जानकारी के साथ। तब तक के लिए जय हिंद जय भारत। क्या पोर्टल की ना कमांडर साहब आणि आमचे विजेंद्र सिंह साहब बोलत होते, मी ऐकत होतो। सर्वप्रथम आपली क्षमा मागतो, सकाळी मला यायचं होतं परंतु एक शेतकऱ्यांचा मेळावा होता आणि तिथे मला थोडासा उशीर झाला आणि त्याच्यामुळे मला यायला वेळ झाला। कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातले आपले जे कर्मचारी बांधव आहेत अधिवेशनाच्या काळामध्ये मला आरोग्य येऊन भेटले आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये निवेदन त्यांनी मला दिलेलं आहे। हे निवेदन घेऊन सन्माननीय मंत्री गंगवार साहेब यांनाही मी भेटलो, तेवढासा रिस्पॉन्स मला त्यांनी दिला नाही, ते दुर्दैवाने मी तुम्हाला इथं नमस्कार करतो। परंतु मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मी केला आहे तुम्हाला, त्यामुळं एकदा दोनदा तीनदा मी प्रेमानं सांगतो वीरेंद्र सिंह साहेब आणि चौथ्यांदा आपण जे सांगितलं शिवशाहीची लोकशाहीची भाषा मी वापरतो। पन्नास ते सात केसेस माझ्यावरती मारामारीचं झालेलं आहे, त्या मारामाऱ्या मी काय तुम्हाला सांगतो कोणाची जमीन हडपण्यासाठी कोणाला छेडछाड करण्यासाठी नाही। गोरगरिबांसाठी जिथं कुठं अत्याचार होतो अन्याय होतो तिथं मी धावून जाणारा कार्यकर्ता आहे, भले म्हणतो IAS ऑफिसर असो का IPS अधिकारी असो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला कमी जास्त भागाला पुढं पाहणारा मी शिक्षण। अशोक राऊत साहेब बोलत होते की आयुष्याची आपली संध्याकाळ आहे, मी सुद्धा एका कर्मचाऱ्यांचाच मुलगा आहे, त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या काय व्यथा आणि कथा आहेत त्या माझ्या घरात आहेत, मला त्याच्या जाणीव आहे। पाहणार आयुष्यभर आपण काम केल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला सन्मानानं जगता यावं एवढी साधीशी अपेक्षा आणि इच्छा आपली आहे। आपल्याला काय फार करोडो रुपये पाहिजे नाही, परंतु की माझी जर नात आली माझ्याकडे तिला मला 100-200-500 रुपयाचा फॉर्म घेता येऊ नये, मुलगी आली बाहेरपणाला तिला काही आयात करायचं असेल तर तो हक्कान मला घेता येऊ, त्यासाठी माझ्या मुलाकडे मला हात पसरावं लागू नये। माझा जो घराचा सन्मान आहे की आयुष्यभर मी कसला खात खात आयुष्यभर मी जगलो, शिकवले मुलं शिकवले, संसार सांभाळला, लग्न केलं आणि हे करत करत असताना आयुष्याच्या शेवटाला आल्यानंतर मला जर कुठं कोणासमोर जर हात पसरावं लागत असेल तर ती एक कमीपणाची भावना हीनपणाची भावना आमच्या मनामध्ये निर्माण होणं हे काही गैर नाही, ते साहजिक आहे। आणि हे होत असताना सगळ्यांच्याच सुना सगळ्यांचेच मुलं आजकाल आपण बघता की माणूस सेल्फ सेंटर झालेला आहे, मी माझी बायको माझा पोरगा त्याच्याकडे पलीकडे कोणी बघायला तयार नाही। ज्या माणसांनी तळागाळातल्या पोरासारखं आम्हाला जपलं, लहानाचं मोठं केलं, स्वतः उपाशी राहिली परंतु आम्हाला शिक्षण दिलं, अशा वृद्ध मी माता पित्यांकडे झोपूनही न बघणारी नालायक काही माणसं समाजामध्ये जन्माला आली आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती नाही हिंदुस्थानची परंतु वृद्धाश्रम व्हायला लागले। वृद्धाश्रमामध्ये आपल्या आई वडिलांना नेऊन ठेवतात, आई वडिलांची अडचण व्हायला लागली, एकत्रित कुटुंब पद्धती आपण जगणारी माणसं होत, एकत्रित कुटुंब पद्धती होती, काका मामा चुलते आत्या हे सगळं लुप्त व्हायला चाललं। आमच्या लहानपणी मामाच्या गावाला जायचो परंतु आता एका कुटुंबाला एकच पोर आहे, त्याला मामा येणे ना आत्या येणे, तर अशा पद्धतीचा संस्कार आमच्या या देशामध्ये यायला लागला बालपणा। आणि हे होत असताना तुम्ही 17 लाख लोकांनी 541 रुपये दर महिन्याला आपण जमा केले आणि हे पैसे कुठे गेले याचा काही हिशोब नाही, ते पैसे अंकाचे पैसे तुमचे पैसे
हे तुमचे पैसे मिळाले पाहिजे यासाठी शिवसेनेने तुमची बाजू 100% सभागृहामध्ये मांडलेली. सरकार कोणी कोणाचे असलं तरी जिथं जिथं अन्याय तिथं तिथं शिवसेना इंदुरकर सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. आपल्याला अशोकराव साहेब विनंती आहे, आपली जर तयारी असेल तर परवाच माननीय उद्धव साहेबांची भेट घालून देत आणि शिवसेनेचे 11 ते 11 खासदार येथे अधिवेशनामध्ये तुमचा विषय घेऊन मंत्र्यांची भांडणेशिवाय राहणार नाही असं कळलं तुम्हाला. परवाच्या दिवशी माननीय उद्धवजींची भेट घालून देते कारण जिथं जिथं अशा अडचणी आहेत सरकार जरी असलं तरी हक्कानं मंत्र्यांचं काम धरणार ताकद जी आहे ती फक्त शिवसेनेमध्ये माननीय उद्धवजीमध्ये आणि ते हक्काने सांगू शकतात. अनेक प्रश्न तिथून सुटताना मार्गदर्शीचा लौकिक आहे. म्हणून आज आपल्या अधिवेशनामध्ये आलो, आपल्या गथा कळाल्या, आमच्या पायामावल्या एवढ्या लक्षणं आल्या. 200 रुपये जर पेन्शन मिळत असेल तर तिथे जगायचं कसं? आज आपल्याला चहा प्यायचा असेल 10 रुपये लागतात. सकाळचा जर चहा प्यायचा असेल महिनाभराचा हिशोब केला 300 रुपये होतात आणि जर 200 रुपये जर पेन्शन मिळत असेल तर अतिशय लाज वाटायची गोष्ट आहे. एक शासकीय शासन म्हणून आम्हाला सुद्धा वाटली पाहिजे. खासदार म्हणून आम्ही आपली माफी मागतो, क्षमा मागतो की आपल्याला जर अशा व्यापार जर आपल्या समोर असतील आणि जेव्हा कधी धोरणं आखून गेली असतील. आम्हाला निवडून येऊन तर 2 महिने झाले, परंतु आपल्या व्यथा प्रशासन आणि लोकांमध्ये दुवा म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी आहेत. तेव्हा तुमचा प्रश्न हक्काने शिवसेनेने या अधिवेशनामध्ये मांडलेलाच आहे. परत एकदा या अधिवेशनामध्ये निश्चित तुमचा मी प्रश्न मांडेल आणि आमची जी काही पेन्शनर मंडळी आहे त्यांच्या जी काही वयाची संध्याकाळ आहे त्यांची संध्याकाळ त्यांना सन्मानानं करता यावं, त्यांना मानाचं स्थान मिळावं, त्यांना समाजामध्ये सन्मान मिळावा, समाजामध्ये नाही तर नाही कमीत कमी घरात तरी सन्मान मिळावा हे त्यांचं जे काही मागणं आहे ते या सभागृहामध्ये मी स्वतः मांडेन. माननीय उद्धवजींकडे हा प्रश्न घेऊन राऊतसाहेब आपण परवाच्या दिवशीची मी वेळ घेतो. आपली तयारी असेल तर आपण माझ्याबरोबर चला. परवाच्या दिवशीच आपली सकाळी 11 वाजता उद्धवजींची भेट घालून घेतो आणि सभागृहाचा प्रश्न आपण तुमच्या प्रश्नाला झगडल्याशिवाय राहणार नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येनं देशभरातून 7 ते 8 हजार लोक आमच्या नांदेड नगरीमध्ये आले आणि निश्चित एका तळमळेनं एक अडचण आहे. आणि या वयामध्ये माणसाची इच्छा नसते, माणसाचे अवयव सुखद असतात, कुठेतर लागवड प्रवास करायची इच्छा नसते, परंतु ज्यावेळेस अन्याय होतो, अत्याचार होतो, अशा वेळेस माणूस पेटून उठतो. आणि अशा वेळेस आपण सगळेजण 7 ते 8 हजार लोक आला एका शब्दामध्ये व्यक्त करतो, नफरत की जरा सी चिंगारे सिनेमे पडी हो जाती. जमा हो जाए अगर तो दीवार खड़ी हो जाती है, दीवार खड़ी हो जाती है. अपने एक दोस्ती मजबूत अच्छी दीवार अपन उभी करू आणि या दीवारच्या समोर हे सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही. जास्त विचार व्यक्त करून संपर्क जय जय आपकी बैठक करवाएंगे और आपका काम 100% के पानी के कोशिश